नमस्कार मी अरविंद आरकडे सारमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज चौदा जून सकाळचे सात जा झाले तर आत्तापर्यंतच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यातर्फे ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी डी सहद्रित वाहिनीद्वारे शैक्षणिक तासिका प्रक्षेपण करण्यात येणार आहे या तासिका पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राहणार आहेत राज्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोना जागतिक महामारी म्हणून घोषित केले असल्याने या असाधारण आपत्कालीन परिस्थितीमुळे विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत यामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लेडी सह्याद्री वाहिनीवरून सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये दैनिक पाच तास म्हणजेच तीनशे मिनटे इयत्ता निहा तासिका प्रक्षेपण केले जाणार आहेत हे प्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन या वेळेमध्ये डेडी सायद्रीवाहिनीवरच्या काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता प्रक्षेपण केले जाणार आहेत पहिल्या टप्प्यांमध्ये इयत्ता दहावी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता बारावीच्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरू करण्यात येणार आहेत उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे गेल्या आठ दिवसापासून राज्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहेत परंतु तो सर्व दूर सारख्या प्रमाणात नसून कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहेत यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऐंशी ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत असे आवाहन कृषी विभागाने केले आहेत दरम्यान महसूल विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीत जिल्ह्यातील पावसाची सरासरी ही सत्तर टक्के असून या नगर तालुक्यात सरासरीच्या शंभर टक्के पावसाची नोंद झाली आहे कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार सोयाबीन तूर भैमुख आणि मका या पिकांच्या नियोजनाकरता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत विदर्भातील भात पिकांसाठी रोपवाटिकांची पूर्वतयारी चालू ठेवावी खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवडपूर्व मशागतीची कामे करावीत सोयाबीन कापूस तूर उडीत मूग मका या खरीप पिकांची पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयारी करावी कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे दीड वर्षानंतर पहिल्या आज सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्षात सभागृहात होणार आहेत या सभेत दीड वर्षानंतर सदस्यांना प्रत्यक्ष प्रश्न उपस्थित करून त्यावर सभागृहात चर्चा घडून आणता येणार आहेत यामुळे आजची सभा गाजणार की गुंडाळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहेत अध्यक्ष राजचिताई गुडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सिंह सागर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी सदस्य हजर राहणार आहेत जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी एक वाजता ही सभा होणार आहेत तेना 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 अन्यविशन अन्यविशन या सभेत जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाचे पूर्ण नियोजन करण्यात येणार असून त्यानंतर सुधारित बजेटला मान्यता देण्यात येणार आहेत यासह अन्य विषयांसह ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा होणार आहे जिल्हा अनलॉक केल्यानंतरही कोरोना संसर्ग नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला आतापर्यंत यश आलेले आहेत मात्र दुसरीकडे कोरोना पोर्टलवर दैनंदिन नोंद होणाऱ्या कोरोना मृतांच्या आकडेवारी झपाट्याने वाढ होताना दिसत आहे रविवारी या पोर्टलवर एकदम तीनशे तेहतीस कोरोना मृतांचा आकडा वाढला असल्याने कोरोना बळींची संख्या आता चार हजार पाचशे चौदा झाली आहेत जिल्ह्यात काल सातशे पाच रुग्णांना रुग्णातून डिचार्ज देण्यात आला यामुळे तो बरे झाल्यांची संख्या दोन लाख चौसष्ट हजार चौतीस झाली आहेत तर रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे शहाण्णव पॉईंट एकोणनव्वद टक्के इतके झाले आहेत जिल्ह्यात कोरोनाने नव्याने पाचशे एकावन्न रुग्ण वाढले असून यामुळे उपचार सुरू असणाऱ्यांची रुग्णसंख्या आता तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर इतकी झाली आहे सिरमपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आमदार लहू कांदडे यांच्या विजयासाठी आम्ही जीवाचे रान केले मात्र आता हेच आमदार आम्हाला विश्वासात न घेता परस्पर कार्यक्रम ठरवतात परिणामी निष्ठावन कार्यकर्त्यांना निरोप न गेल्यास आम्हाला कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची कैपियत शासने गटाचे प्रमुख नेत्यांनी काल संगमनेरला जाऊन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मांडले त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेत असलेली खतखत चावट्यावर आली आहे दोन दिवसापूर्वी श्रीरामपूर येथील उपजिल्हा रुग्णालय विस्तारित इमारत बांधकामाचे भूमिपूजन तसेच हरेगाव ते नाऊर या राज्यमार्ग क्रमांक पन्नासच्या तीन कोटी सत्तावन्न लाख रुपये खर्चाच्या दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन समारंभ ससाने गाटातील प्रमुख नेते उपस्थित नसल्याने नामदार थोरात यांनी उपनगराध्यक्ष करण ससाने यांच्यासह प्रमुख नेत्यांकडे विचारणा केली त्यावेळी ते त्यांनी आम्हाला तुमच्याशी बोलायचे असल्याचे सांगितले त्यानुसार नामदार थोरात यांनी ससाने समर्थकांना काल संगण्य भेटीची वेळ दिली होती मात्र अचानक दुसरे काम निघाल्याने नामदार थोरात यांच्याकडे मात्र अचानक दुसरे काम निघाल्याने नामदार थोरात यांना तिकडे जावे लागल्याने त्यांनी आमदार सुधीर तांबे यांच्यावर ही जबाबदारी सोपविली या होता आतापर्यंत ठळगडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत या संकेतस्थळाला नमस्कार